नमस्कार, मी राम हिरवे, इंस्ट्रक्टर फादर रेगनल ITI वाशी नवी मुंबई। आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो, त्याचं नाव आहे प्रिंटर। प्रिंटर प्रिंटर म्हणजे काय करतं ते आपण बघायचं। वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटर आहेत। प्रिंटर हे एक आउटपुट डिवाइस आहे जे पेपर प्रिंटिंगसाठी वापरलेलं जातं। नॉर्मली ह्याच्यात दोन टाईपचे प्रिंटर आहेत, इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर। तर इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे काय आपण बघूया। इम्पॅक्ट प्रिंटर काय करतो, ज्याचं हेड आहे ते पेपरला टच करतं। जर प्रिंटरची डेफिनेशनच सांगायची म्हणलं तर ती कसेल, इज अ डिवाइस दॅट ॲक्सेप्ट टेक्स्ट अँड ग्राफिक आउटपुट फ्रॉम अ कम्प्युटर अँड ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन टू पेपर। म्हणजे काय करतं, हा ग्राफिक आणि टेक्स्ट कम्प्युटरकडून ॲक्सेप्ट करतो आणि पेपरवर ट्रान्सफर करतो आहे। कशाच्या फॉर्ममध्ये, टेक्स्टच्या फॉर्ममध्ये। युजुअली दॅट इज डिपेंड ऑन पेपर साईज। जसं पेपर A4 असतो, A3 त्या साईजमध्ये तो आपल्याला ट्रान्सफर करून देतो। प्रिंटर वेगवेगळ्या साईजमध्ये व्हॅरीज होतात, लाईक त्याचं स्पीड असतं, साईज असतं, कॉस्ट असतं, ह्या प्रकारे काय रिझॉल्युशन ऑफ प्रिंटिंग, ह्याच्याप्रमाणे प्रिंटरची साईज व्हॅरी होतं। आता नॉर्मली इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे काय बघितलं, दॅट वर बाय बँगिंग अ हेड ऑर नोडल अगेन्स्ट ऑ इंक रिबन। म्हणजे जे हेड असतं ते रिबनला टच होतं, त्याला आपण काय म्हणतो इम्पॅक्ट। नॉन इम्पॅक्टमध्ये ते रिबनला टच होत नाही। दॅट म्हणजे अ प्रिंटर दॅट प्रिंट्स विदाऊट बँगिंग अ रिबन ऑन टू पेपर। जसं इम्पॅक्टचं एक्झाम्पल पाहिलं तर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर येतं, लाईन प्रिंटर येतं। नॉन इम्पॅक्टचं एक्झाम्पल पाहिलं तर लेझर, इंकजेट, थर्मल, फोटो आणि प्लॉटर्स हे नॉन इम्पॅक्टचे एक्झाम्पल्स आहेत। इथं त्याच्या फिजिकल वेव्ज कसे असतात, म्हणजे दिसतो कसं ते बघतो। आता आपण नॉर्मली वेगवेगळे प्रिंटर कसं काम करतात बघूया जरा। हा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे, त्याचा इंटरनल स्ट्रक्चर दिलेला आहे। हा पॅरलल इंटरफेस आहे। इथं पॅरलल इंटरफेस म्हणजे जो प्रिंटरचा पोर्ट असतो, जिथं आपण त्याची डेटा केबल कनेक्ट केलेली असते। इथं नॉर्मली पॉवर स्विच आहे, जो 230 व्होल्ट सप्लाय आहे प्रिंटरला पण काय केलेलं असतं, कनेक्ट केलेलं असतं, सप्लाय देतं। हा ट्रॅक्टर आहे। देन पेपर टेन्शन युनिट आहे, जे पेपरला स्थिर ठेवायचं काम करतं। पेपर थिकनेस लिव्हर आहे आणि रिबन कार्ट्रेज असतात, जी नॉर्मली लेझरमध्ये कसं इंक कार्ट्रेज येतं, इथं डॉट मॅट्रिक्सला रिबन यूज केलेली असती आणि ती रिबन नॉर्मली इंक प्रोव्हाइड करायचं काम करतं। म्हणून हा प्रिंटर जो आहे डॉट मॅट्रिक्स, तो मॅक्सिमम वेळेला जास्तीत जास्त बँकेमध्ये यूज केलेला जातो। ह्याचा जर डिसअडव्हान्टेज आपण पाहिला तर नॉर्मली ह्या प्रिंटरमध्ये काय होतं, ह्याच्यात आवाज जास्त असतो। जर याचं कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं तर डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमध्ये नॉर्मली ज्या स्पीड आहे ते व्हॅरी होतं 50 to 500 कॅरेक्टर पर सेकंद। एका सेकंदात 50 to 500 शब्दापर्यंत कॅरेक्टर काय होतात, प्रिंट हे करतं। प्रिंट क्वालिटी असती ती नॉर्मली इट कॅन व्हॅरी फ्रॉम 9 to 24 पिन्सपर्यंत, पिन्स इन डॉट्स, म्हणजे तोपर्यंत ती व्हॅरी होती। 24 पिनचा नॉर्मली चांगला याचा प्रिंटर समजला होतो। फक्त त्याचा डिसअडव्हान्टेज जर पाहिला तर लेझर आणि इंकजेटला कम्पेअर करता ह्या प्रिंटरमध्ये आवाज हा खूप येतो, म्हणून हा जास्त आता यूज होत नाही। दुसरा जो प्रिंटर आहे, जो नॉन इम्पॅक्ट प्रिंटर समजला होतो, त्याला आपण काय म्हणू, इंकजेट प्रिंटर म्हणू। हा पहा, इंकजेट प्रिंटरचं फिगर आहे। इंकजेट प्रिंटरचं जर डेफिनेशन सांगितलं तर प्रिंटर दॅट प्रिंट्स विदाऊट बँगिंग अ रिबन ऑन टू पेपर। म्हणजे हा काय होतो, टच करत नाही रिबनला आणि पेपरमध्ये टच होत नाही, म्हणून याला नॉन इम्पॅक्ट प्रिंटर असं म्हणलं जातात। जे इंकजेट त्याचं एक्झाम्पल आहे, इंकजेटमध्ये नॉर्मली दोन प्रकार असतात, एक थर्मल असतं आणि एक पिझो इलेक्ट्रिक असतं, जे इंकजेटचे प्रकार आहेत। जर इंकजेटच्या आपण कॅरेक्टरिस्टिक बघितला, दे कॅन प्रिंट फ्रॉम 2 to 4 पेजेस पर मिनिट। याचं स्पीड आहे, रिझॉल्युशन 360 डॉट्स पर इंच आहे, म्हणून हे बेटर क्वालिटीसाठी प्रिंटिंगला वापरलं जातं। ऑपरेशन कॉस्ट इज व्हेरी लो, कमी आहे। कलर इंकजेट प्रिंटर्स ऑफ 4 ink nozzles, याच्यात ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर असे दोन वेगवेगळे ह्याचे प्रिंटर्स अवेलेबल आहेत। नेक्स्ट नॉन इम्पॅक्ट टाईप आहे, त्याला आपण
लेजर प्रिंटर असं म्हणू तो, हा लेजर प्रिंटर दिलेला आहे बघा, लेजर प्रिंटरचा व्यू आहे. ह्या लेजर प्रिंटरमध्ये काय होतं, नॉर्मली जसं इंकजेटमध्ये डॉट मॅट्रिक्समध्ये काय असतं, रिबन असतं, हेड असतं, इथं लेझर बीम असतो. हा लेझर बीम काय करतो, रोटेट करायचं काम करतो. त्या लेझर बीमला मूव्हिंग होण्यासाठी, रोटेट होण्यासाठी एक मोटर पण यूज केलेली असती. आणि तो लेझर बीम आहे तो स्कॅन बॅक टू फोर्थ, पुढून मागेपर्यंत काय करतो, स्कॅन करतो इनसाईड द प्रिंटर, बिल्डिंग अप अ पॅटर्न ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. दिस स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी अट्रॅक्ट ऑन टू पेज, आणि त्यातून स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जे अट्रॅक्ट करती पेजेसवर अट्रॅक्ट करती, जी पावडर इंक असते त्याला टोनरमध्ये, जो टोनर आहे जसं आपण इंकजेटमध्ये कार्टरेज वापरतो, डॉट मॅट्रिक्समध्ये रिबन असतं, तसं लेझरमध्ये टोनर वापरतो. त्या टोनरमध्ये पावडरच्या स्वरूपात इंक असते. फायनली ॲज इन टू फोटो कॉपर फ्युजर युनिट बॉन्ड्स ऑन टोनर टू द पेपर. म्हणजे काय होतं, ह्या ज्या टोनरमधील जी इंक आहे ती नॉर्मली आपल्याला पेपरवर येऊन आपल्याला प्रिंटिंग दिसतं. जर ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं तर ह्याचं लेझर बीमसाठी लो पॉवर सेमीकंडक्टर्स म्हणजे लेझर डायोड यूज केलेले आहे. नॉर्मली हे गॅलियम आर्सेनाइडचे डायोड यूज केलेले असते. वेवलेंथ जी लॅम्बडा स्पीड 780 to 870 NMS, टिपिकल पॉवर रिक्वायर्ड आहे 5 mW आहे. स्पॉट साईज आहे 15 to 100 μm. देन 600 dpi मीन्स डॉट पर इंच कॅन मॉड्युलेट लेझर आउटपुट इंटेन्सिटी डायरेक्टली बाय चेंजिंग करंट. ही लेझरची इंटेन्सिटी असते ती पण आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. पुढचा प्रकार आहे जो नॉन इम्पॅक्टमध्येच यूज केला जातो, त्याला आपण प्लॉटर असं म्हणतो. हे प्लॉटर जे आहे नॉर्मली कॅडमध्ये यूज केलेलं असतं, टेक्निकल ड्रॉइंग काढण्यासाठी यूज करतात. ज्याचं ॲप्लिकेशन काय करतं, मोठ्या साईजचं जे पेपर आहे त्याच्यावर टेक्निकल ड्रॉइंग यूज करणं, कॅडचं जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये यूज केलं जातं. ह्याच्या जर कॅरेक्टरिस्टिक्स जर पाहिलं तुम्ही तर, एक प्लॉटर अ लार्ज स्केल प्रिंटर विच व्हेरी ॲक्युरेट इन प्रोड्युसिंग इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड आर्किटेक्चर ब्लू प्रिंट्स, इथं हा यूज केला जातो. दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉटर्स असतात, फ्लॅटबेड प्लॉटर्स असतात आणि ड्रम प्लॉटर्स असतात. अजून एक नॉर्मली दुसरा जो साईज आहे प्रिंटरचा नॉन इम्पॅक्टमधला, त्याला फोटो प्रिंटर असं म्हणतात. हा फोटो प्रिंटरचा पण उपयोग नॉर्मली हे जे फोटोज आहेत, फोटो स्टुडिओजमध्ये फोटो काढण्यासाठी यूज केला जातो. अशा प्रकारचे वेगवेगळे जे प्रिंटर्स आहेत ते प्रिंटर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आणि ज्यामध्ये इम्पॅक्ट आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर असतात त्याचं कार्य चालतं. प्रिंटर हा आउटपुट डिवाइस आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला प्रिंटिंग करून घेण्यासाठी, टेक्स्टवर कम्प्युटरचं जे इन्फॉर्मेशन आहे त्या पेपरवर टेक्स्टच्या स्वरूपात आपण घेण्यासाठी उपयोग करतो. थँक्यू व्हेरी मच.